करला के पैसे नहीं मिलाने का इकड़े मैता जे पण पैसे पाहिजे त्याला सांगा रे फरायला देऊ नका दादा दादा तू वर जा खाली उतरा सगळे या खाली दगडफेक करायला लागेल दगडफेक लक्षात ठेवा खाली उतरा सगळे खाली उतरा ठीक आहे पद्धत आहे का हे कोणाचं वैयक्तिक आहे का मुर्दाबाद 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 दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मुर्दाबाद 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 बेकायदेशीर बांधकाम तोडलंच पाहिजे बेकायदेशीर बांधकाम तोडलंच पाहिजे या ठिकाणी दादाच्या चैत्यभूमीवरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय गौतम सरांनी या ठिकाणी आहेत चैत्यभूमीच्या आवारात जे अनाधिक बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाविषयी आपली पुढची भूमिका काय असणार आहे थोडं स्पष्ट करावं चैत्यभूमी हे जी पवित्र चैत्यभूमी आहे संपूर्ण देशवासियांना आंबेडकरी जनतेला दलित जनतेला जी पवित्र चैत्यभूमी आहे ही चैत्यभूमी दिसू नये ही चैत्यभूमी झाकण्याचा प्रकार या ठिकाणी काही लोकांनी केलेला आहे या ठिकाणी जी या शेजारच्या स्मशानभूमीमध्ये जी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेच्या रिपेरिंगच्या नावाखाली दुरुस्तीच्या नावाखाली अवैधरित्या हे 30 फुटाचं उंच जे काम केलेलं आहे हे अवैधरित्या काम आहे महानगरपालिकेने बाराने अवैध किंवा बेकायदेशीर ठरवलेलं आहे त्याला सरळ नोटिसा दिलेल्या आहेत आणि हे काम आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या रेट्यामुळं तोडण्यासाठी संजीव जयस्वाल साहेबांनी आम्हाला 15 दिवसाची मुदत दिली होती अतिरिक्त आयुक्तांकडे 15 दिवसापूर्वी आमची बैठक झाली रिपब्लिकन पक्षाची आणि त्यांनी हे आश्वासन दिलं की हे अनधिकृत काम आहे बेकायदेशीर काम आहे हे आम्ही रिसर तोडू आणि चैत्यभूमीचा अपहरण होऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी स्वतः स्क्वॉड घेऊन संजीव जयस्वाल साहेब त्यांचे सगळे अधिकारी वार्ड ऑफिसर म्हाडाचे अधिकारी यांनी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन हे तोडण्याचं काम केलं त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वी एक तोडून टाकू असं आम्हाला आश्वासन दिलं ते त्यांनी पाळण्याचं काम केलं परंतु हे काम तोडत असताना अचानकपणे या विभागाचे स्थानिक आमदार आले आणि त्या स्थानिक आमदारांनी काही लोकांना हाताशी धरून घोषणाबाजी करून या तोडणाऱ्या कामगारांना धमकी देऊन दगडफेक करू तुमच्याकडे बघून घेऊ अशा प्रकारचं नाहक त्यांना धमकीबाजीचा त्रास देऊन हे काम स्टॉप करण्याचा प्रकार केला आणि आता तो काम स्टॉप करून त्यांच्या दहशतीखाली प्रशासनाने हे काम स्टॉप केलं याचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की आमदार असतील किंवा संबंधित सगळे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की बाबासाहेबांची चैतन्य झाकण्याचा उद्देश केलगार या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन बटनावर आपण ते बटन दाबून आमचे नवीन व्हिडिओ जे आम्ही अपलोड करेन ते व्हिडिओ आपल्यापर्यंत नव्याने बघायला मिळतील बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहोत चैत्यभूमीच्या समोर जे अनाधिकृत बांधकाम झालं आणि त्या अनाधिकृत बांधकामामुळं चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे दादरला चौपाटीवर जी चैत्यभूमी आहे त्या चैत्यभूमीला झाकण्याचा प्रयत्न काही तिथल्या स्थानिक आमदारांनी केलेला आपल्याला दिसून येतो आपण दोन व्हिडिओ बघितले एक व्हिडिओ आहे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या जे अनाधिकृत बांधकाम तोडणारे जे कामगार होते त्या कामगारांना केलेली भाषा असेल किंवा ते आमदार आहेत त्या आमदारांनी तिथे एक त्या ठिकाणी जाऊन मी दगडफेक करीन तुम्ही खाली उतरा ते बांधकाम जे तोडताय ते बंद करा नाहीतर मी दडगड फेकरीन अशा प्रकारची तिथे भाषा आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे दुसरे आहेत ते गौतम सोनवणे आहेत त्यांनी हे जे अनाधिकृत बांधकाम तोडण्यात यावं यासाठी त्यांनी केलेलं तिथं ते आंदोलन असेल अशा प्रकारची ही दोन व्हिडिओ आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल मुळात हा विषय काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालं
आणि 7 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दादरच्या चौपटीवर बाबासाहेबांचं अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार करण्यात आलं। यानंतर या ठिकाणी जिथे बाबासाहेब आंबेडकरांचं जे अंत्यसंस्कार केले होते अंत्यविधी झाला होता त्या ठिकाणी भैय्यासाहेब आंबेडकर सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अथक प्रयत्नाने आणि भैय्यासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या पैशातून भैय्यासाहेबांनी जनतेच्या पैशातून ही चैत्यभूमी उभी केली। कुणाचाही भैय्यासाहेबांनी एक रुपया सुद्धा न घेता भैय्यासाहेबांच्या अथक प्रयत्नातून ती चैत्यभूमी उभी राहिली आहे। ही चैत्यभूमी करोडो लोकांची देशातील नाही तर विदेशातील करोडो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे। 6 डिसेंबरला प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरला आपल्या सर्वांना माहित आहे की तिथे देश विदेशातून लाखो ते करोडो लोक येतात बाबासाहेबांना नतमस्तक होतात। आणि केवळ 6 डिसेंबरच नाही तर प्रत्येक दिवशी चैत्यभूमीवर हजारो लोक येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात। आणि अशा ह्या चैत्यभूमीला झाकण्याचा प्रयत्न काही तिथल्या स्थानिक आमदार सदा सर्वंकर यांनी केलेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल नेमकं प्रकरण काय बघा या पत्रामधून आपल्याला सगळं समजून येईल। संजीव जयस्वाल म्हणजे जे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत ते संजीव जयस्वाल भाप्रस्ते त्यांनी पत्र लिहिले आहे 26/3/2021 रोजी। श्री अनिल डिगीकर उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई झोपटपट्टी सुधार मंडळ महाडा रूम नंबर 539 चौथा मजला गृहनिर्माण भवन कलानगर वांद्रे पूर्व मुंबई 4051 विषय भागोजी की स्मशान भूमि शिवाजी पार्क दादर येथे विधी हॉलचे G+1 असे नूतनीकरण केल्याबाबत संदर्भ बृहन्मुंबई महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारी आदरणीय वरील संदर्भीय विषयानवे स्थानिक आमदार श्री सदा सर्वंकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभागाकडे भागोजी कीर स्मशानभूमी शिवाजी पार्क दादर येथे विधी हॉलचे नूतनीकरण करण्याकरता पत्र व्यवहार केला होता। त्या अनुषंगाने जी उत्तर विभागाने क्र स आजीव 1828 दिनांक 11/1/2019 अन्वये धर्मशाळा खराब अवस्थेत असून तिथे तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे जिल्हा नियोजन विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधीतून सदर वास्तूची दुरुस्ती करण्याकरता ना हरकत प्रमाणपत्र स्थानिक आमदारांना दिले होते। त्यानुसार कार्यकारी अभियंता शहर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडा यांनी सदर निधीतून फेब्रुवारी 2020 मध्ये विधी हॉलचे तळमजल्याचे काम पूर्ण केल्याचे पत्र दिनांक जाव क्रमांक शहर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ 26/53/20 दिनांक 27/11/2020 रोजी अन्वय साहित्य आयुक्त यांना दिले। म्हणजे जे सदा सर्वंकर आहे त्यांनी केवळ खालच्या हॉलचं काम म्हणजे हॉलचं काम बांधकाम केलं होतं आणि हे काम पूर्ण झालं अशा प्रकारचं पत्र त्यांनी ते जी उत्तर विभागाला दिलं होतं। आता पुढे ऐका। तथापि बृहन्मुंबई महापालिकेकडे श्री भीमराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती श्रीमती हर्षला आशिष मोरे अध्यक्षा महिला व बालकल्याण समिती जिल्हा नियोजन समिती शहर तसेच माननीय विरोधी पक्षनेता श्री प्रवीण दरेकर यांनी सुद्धा सदर प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित बेकायदेशीर इमारतीवर तात्काळ कारवाई करावी असे त्यांच्या जाव क्रमांक 436/2021/18/3/2021 रोजीच्या पत्रान्वये अतिरिक्त आयुक्त शहर यांना कळवलेलं आहे। पुढे बघा हे आहेत जयस्वाल जे अतिरिक्त आयुक्त आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेत यांचं पत्र आहे।
तसेच सदर बाबतीत अन्य अनेक संस्थांमधून या विभागाकडे विधी हॉलची उंची वाढवण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने सदर ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाणी किडी असतात तेथे G+1 असे RCC चे अंदाजे 30 फूट इतक्या उंचीचे पक्के बांधकाम केल्याचे आढळून आले. आता त्यांनी बांधकाम किती घेतले, हॉलचं म्हणजे ग्राउंडचं बांधकाम किती केले, वर पहिला माळा तिथं अनाधिकृत बांधलेला आहे. वास्तविकता बृहन्मुंबई महापालिकेकडून केवळ विधी हॉलच्या दुरुस्ती करता ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून कार्यकारी अभियंता शहर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडा यांनी सदर ठिकाणी पर्यावरण विभाग CRZ बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत प्रस्ताव अशा यंत्रणेच्या कोणतेही ना हरकत पत्र व करता सदर ठिकाणी मूळच्या शेडच्या उंची एवढे दुरुस्ती न करता अंदाजे 30 फूट इतक्या उंचीचं नव्याने बांधकाम केले. बघा त्यांनी कुणाच्याच परवानगी घेतलेली नाही आणि ग्राउंड फ्लोअरचा त्यांनी परवानगी घेतलेली आहे आणि पहिला माळा आमदार आहे तिथला तो आमदारांनी कुठलीही परवानगी न घेता पहिल्या माळावर त्यांनी CRZ ची कुठलीही परवानगी नंतर न घेता त्यांनी ते पहिल्या माळ्याचं बांधकाम केलेलं आहे. सदर याबाबत सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभागांतर्गत कार्यकारी अभियंता शहर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडा यांना यापूर्वीच पत्र क्रमांक मग त्यांनी जी पत्र नंबर दिलेली आहेत दिनांक 10/3/2021 अन्वये कळवण्यात आली आहे. तथापि सदर याबाबत प्राधिकरणातून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती यांच्याकडून सातत्याने महापालिका तसेच शासनाने विविध अधिकारी यांच्याकडे होणाऱ्या बैठकांमध्ये पाठपुरावा होत आहे. सदर बाब ही अत्यंत संवेदनशील असून आपणास विनंती करण्यात येत आहे की आपण यात व्यक्तिगत लक्ष घालून सदर अनाधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे घेण्याचे संबंधित निर्देश द्यावे ही विनंती हे पत्र त्यांनी दिलेलं आहे. जयस्वाल जे आहेत जे संजीव जयस्वाल अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी अनिल डिगीकर जे उपाध्यक्ष आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं पत्र आहे. बघा साहेब बघा मित्रांनो बांधवांनो आणि माझ्या बहिणींनो एक आमदार ग्राउंड फ्लोअरचं एका हॉलचं ग्राउंड फ्लोअरचं नूतनीकरणाची परवानगी घेतो आणि आपण पहिला ग्राउंड फ्लोअरचा हॉल पूर्ण झाला असे प्रकारचं एक तो सर्टिफिकेट हे करतो की हा माझं हे जे मी जे नूतनीकरणाचं तुम्ही मला जी परवानगी दिली होती ते मी काम केलेलं आहे आणि नंतर पहिला माळा बांधताना कुठल्याही तिथं परवानगी न घेता हा पहिला माळा बांधतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चैत्यभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे करोडो लोकांचं जे हृदयस्थान आहे ते श्रद्धास्थान आहे ते श्रद्धास्थान झाकण्याचा हा आमदार प्रयत्न करतो आणि जो तोऱ्यामध्ये म्हणजे तो जो पद्धतीनं तो बोलतोय मला वाटतं सदा सरवणकर हे अनेक वर्ष नगरसेवक आहेत आमदार आहेत आणि आमदाराची भाषा ही संसदीय भाषा असली पाहिजे. निदान तुमचं काय मत आहे पण तुम्ही ते तुमच्या लेखी पत्रात असेल किंवा तुम्ही मीटिंग बैठकामध्ये घेतले पण ती ज्या सदा सर्वांकर तिथे असं म्हणतायत की दगडफेक कशासाठी करेन म्हणजे दोन समाजामध्ये यांना तेढ निर्माण करायची आहे का. मला असं वाटतं की उद्धव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे परिवर्तनाकडे आम्ही सांगतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे परिवर्तनाकडे चाललेलं आहे आणि असे हे यांच्या अशा आमदारांमुळं मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा आज जी सार्वजनिक होत चाललेली आहे सामाजिक बनत चाललेली आहे ह्या आमदारांमुळं त्यांच्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागू शकतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी झाकणं एवढं सदा सर्वांकरला सोपं आहे का. करोडो लोकांचं हृदयस्थान आहे ते करोडो लोकांचं ते श्रद्धास्थान आहे हे झाकायचा प्रयत्न आणि तो काय लिगल हे ना लिगल परवानगी म्हणजे आमदार मला असं वाटतंय की ते एखाद्या झोपडं जरी पाहिलं बांधायला काढलं तरी महापालिकेचे कर्मचारी येतात पोलीस येतात
एक पहिल्या माळ्याचं बांधकाम करतपर्यंत हे महापालिकेचे लोक असतील किंवा तिथले स्थानिक प्रशासन जे करतंय काय, म्हणजे लोकांनी तक्रारी केल्यानंतर अनधिकृत बांधकाम, म्हणजे ह्या सदा सर्वंकरच्या त्याच्या मतदारसंघामध्ये किती अनधिकृत बांधकाम असतील हे आपल्याला आता, म्हणजे तो खुलेआम चैत्यभूमीच्या समोर तो खुलेआम कुठल्याही परवानगीने घातले तर बांधकाम करीत असेल, तर अशी बांधकामं ही अनेक त्याच्या मतदारसंघात असतील आणि त्याला हे पाडवं द्यायचं असेल. आणि सत्तेचा, म्हणजे महापालिकेत आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, आणि सत्तेचा माज, म्हणजे नेहमी मुख्यमंत्री त्यांचा सत्तेचा माज, आज त्यांच्या आमदारांना सत्तेचा माज आलेला काय काय असं मला वाटतंय हे त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या कृतीवरून. सदा सर्वंकरजी, तुम्हाला माहीत नसेल तुम्ही जे आमदार आहात ते बाबासाहेबांमुळे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीच्या मध्ये संविधानातून संसदीय लोकशाही आणली आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही आमदार झालात, नगरसेवक झालात, पद मिळाली ही केवळ बाबासाहेबांमुळे. आणि बाबासाहेबांची चैत्यभूमी तुम्ही झाकण्याचा प्रयत्न करता, एवढी कृतज्ञता कशासाठी? आणि तुम्ही जर काही काम करत असाल की आंबेडकरी जनता एवढी शांत बसणार आहेत का? एवढं सोपं आहे आमदार सदा सर्वंकर? नाही हो, सोपं तर तुम्हाला असं वाटत असं सोपं आहे. आणि म्हणून आमच्या सर्व लोकांनी, आमच्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी, सामाजिक असतील, धार्मिक असतील, व्यक्तिगत लोकांनी तिथं संघर्ष केला, सर्वांनी संघर्ष केला. आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी झाकण्याचा प्रयत्न केला होता सदा सर्वंकर या आमदारांनी, ते अनधिकृत जे निष्कासित करून ते बांधकाम निष्कासित केलेलं आहे आणि पुन्हा चैत्यभूमी आपल्या सर्वांना जशी आहे तशी दिसत आहे. आणि म्हणून बंधूंनो, काही काही वेळेला ही सर्व जे आहे ह्या गोष्टी आपल्या बेकीमुळे, हा आपली एकत्र असते ना, तर सदा सर्वंकरने तिथं दादागिरी केली नसती, तिथं अशा प्रकारचं तिथं हे केलं नसतं, पण ही आपली बेकी आहे. आपली एकी असली पाहिजे. ह्या अशा पिलावळी अशा उभ्या राहतात जर आपली बेकी असेल तर. आणि म्हणून आपण सर्वांनी, बाकी तुम्ही राजकारण काय करत असाल ते बाजूला ठेवा, परंतु सामाजिकच्या विषयावर ज्या पद्धतीने आपण एकत्र येऊन लढतो, आणि जसं तुम्ही जर राजकारणात सुद्धा एकत्र येऊन जर लढलं ना, तर कुणी आपल्या चैत्यभूमीकडे डोळे वर करून बघण्याची सुद्धा कुणाची हिंमत राहणार नाही. हा मेसेज आहे आपल्या सर्वांसाठी. आपलं हृदयस्थान झाकण्याचा प्रयत्न करत होता एक आमदार, आणि म्हणून बंधू आणि बहिणींनो ते निष्कासित केलेलं आहे. आणि म्हणून मी आमदार सदा सर्वंकर यांना विनंती करतो की तुम्ही सिनियर आहात, संसदीय लोकशाहीची तुम्हाला सर्व माहीत आहे, आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही आमदार आहात तुम्ही विसरलात, तुम्हाला माहीतच नाहीये तुम्ही कुणामुळे आमदार आहात हे तुम्हाला माहीत नाही. जेव्हा तुम्ही संविधान वाचलंय की नाही मला कळत नाही, कारण तुमची जी भाषा आहे, मला तुमच्या भाषेवरून कळतंय की तुम्ही त्या कामगारांना तिथं तुम्ही बोलताय आणि तिथं मी दगडफेक करीन, ही तुमची भाषा? एका आमदाराची भाषा वाचू शकते? असभ्य भाषा, सभ्य आणि असभ्य हाही तुम्हाला शब्द कळले पाहिजे आमदाराला, आणि दगडफेक करू. मला असं वाटतं की आमदार सदा सर्वंकरजी तुम्ही सिनियर आहात, आणि असं चुकीचं काम करून तुम्ही बाबासाहेबांना झाकण्याचा, बाबासाहेब विमान आहे हो, बाबासाहेब सूर्य, महासूर्य आहे ते बाबासाहेब, महासूर्याला कोणी झाकू शकत नाही हो. सदा सर्वंकरजी तुम्ही, तुम्हाला काय माहित आहे? बाबासाहेबांना झाकण्याचा प्रयत्न करता का तुम्ही? आणि एवढं सोपं आहे? जगामध्ये बाबासाहेबांचा जो अनुयायी वर्ग तो एवढं शांत नाही ना, एवढं सोपं आहे का वाटतं? आणि म्हणून सदा सर्वंकरजी तुम्ही आमदार आहात, जे कृत्य केले ते अत्यंत, त्यामुळे तुमची जे आंबेडकरी जनतेमध्ये साहजिकच तुमची इमेज जी आहे ती एकदम खराब झालेली आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे करोडो लोक तिथे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला येतात चैत्यभूमीला, ते झाकण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता, मला वाटतं ह्या गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा ज्या ज्या लोकांनी, जे सामाजिक असतील, राजकीय असतील, धार्मिक संघटना असतील, व्यक्तिगत असतील, या सर्वांनी या चैत्यभूमी समोरचं जे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी ज्यांनी आटोकाट प्रयत्न केला, मेहनत घेतली, त्या सर्वांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. इथे थांबतो. जय भीम.